इथे बघा पायरी आंबा घेतलेला आहे मी। आज आपण पायरी आंब्याचा मस्त गोडसर आणि दाटसर आमरस करणार आहोत। वाटाणा बटाट्याची भाजी आहे, याच्यामध्ये खोबरं नाही आहे, कांदा नाही आहे, शेंगदाण्याचा कूटही नाही आहे, तरी अगदी लाजवाब वाटाणा बटाट्याची भाजी कशी करायची हे आपण बघणार आहोत। साधंच वरण आहे, पण साध्या वरणाला मस्त अशी खमंग फोडणी कशी द्यायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। अगदी खमंग फोडणीचं वरण करायचं आहे। जोडीला पांढरा भातही आहे शिजवलेला, आणि टम्म फुगणाऱ्या पुऱ्या आपण आज करणार आहोत। या पुऱ्या लवकर नरम पडत नाही, अगदी शेवटपर्यंत टम्म फुगलेल्या राहतात आणि कुरकुरीत लागतात खायला। आजच्या पुऱ्या आपण अशा करायच्या आहेत की त्या कडकही होणार नाहीत आणि नरमही पडणार नाहीत। अगदी छान कुरकुरीत पुऱ्या आपण करणार आहोत। त्याच्या जोडीला आपण मिरची भजी करणार आहोत। अगदी वेगळ्या पद्धतीनं आज आपण मिरची भजी कशी करायची हे बघणार आहोत। मस्त कुरकुरीत भजी करायची आहे। या भजीबरोबरच जोडीला आपण कुरडईसुद्धा घेतलेली आहे। ही कुरडई मी घरीच केलेली आहे, किती फुललेली आहे बघू शकता तुम्ही। कुरडईबरोबरच आपण उडदाचा पापडही घेणार आहोत। तर नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण अक्षय तृतीया विशेष नैवेद्याची थाळी बनवणार आहोत। अगदी झटपट होते, पाऊण तासामध्ये ही थाळी तयार होते। अगदी झटपट आपण सर्व पदार्थ केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता सर्व पदार्थ अगदी मस्त झालेले आहेत। दिसायलाही अप्रतिम दिसतायत, त्याचबरोबर खायलासुद्धा अगदी चविष्ट लागतात असे पदार्थ आज आपल्याला बनवायचे आहेत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। चला तर मग सगळ्या रेसिपी करायला आपण सुरुवात करूया। कोणता पदार्थ व्हायला किती वेळ लागतो हे सर्व बघून आपण स्टेप बाय स्टेप स्वयंपाक करणार आहोत, त्यामुळे आपला स्वयंपाक हा झटपट होणार आहे। कुकर व्हायला वेळ लागतो आणि तो थंड व्हायलासुद्धा वेळ लागतो, म्हणून सर्वात आधी आपण कुकर लावून घ्यायचा आहे। यासाठी मी कुकरची दोन भांडी घेतलेली आहेत। एका भांड्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत, दुसऱ्या भांड्यामध्ये तुरीची डाळ घेतलेली आहे। आता आपण हे दोन्ही साहित्य अगदी स्वच्छ धुवून घेऊया। डाळीलासुद्धा आणि तांदळालासुद्धा पावडर वगैरे लावलेली असते दुकानांमध्ये, त्यामुळे आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे डाळ आणि तांदूळ, आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून कुकरला हे डबे लावून घ्यायचे। आता डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे। डाळीमध्ये पाणी टाकलेलं आहे, 1.5 इंच पाणी वर आलेलं आहे डाळीच्या, त्याचबरोबर 2 इंच पाणी तांदळाच्या वर यायला पाहिजे एवढं पाणी आपण टाकायचं आहे। तांदळाचं कसं असतं नवीन जुना बघून तुम्ही पाणी टाका। आता मी मीठ टाकलेलं आहे भातामध्ये, ते आपण मिक्स करूया। डाळीमध्ये काही टाकायचं नाही आहे, आपण फक्त तांदळामध्येच मीठ टाकलेलं आहे। आता हे दोन्ही डबे मी कुकरमध्ये लावून घेते, त्याचबरोबर मी कुकरमध्ये बटाटेसुद्धा लावणार आहे। खाली डाळ ठेवलेली आहे, वर तांदूळ ठेवलेले आहे, आता याच्यावरती झाकण ठेवूया, आणि 3 बटाटेही मी कुकरमध्ये लावून घेणार आहे। याच बटाट्याची आपल्याला भाजी करायची आहे। आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया, कुकर गॅसवरती ठेवूया आणि याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। कुकर होतो आहे तोपर्यंत इकडे आपण कणिक मळून घेऊया। गव्हाचं पीठ मी इथे 4 वाटी घेणार आहे। पीठही आपण आधी मळून ठेवायचं, कारण पीठ भिजायलासुद्धा वेळ लागतो। कुकर लावला आहे आधी, त्यानंतर आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे भिजवायला। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, तेलही टाकूया थोडंसं, आणि मस्त ही घट्टसर कणिक मळून घेऊया। 2 चमचे तेल मी टाकलेलं आहे, तेल आपण आधी पिठाला चोळून घेऊया, आणि नंतर थोडं पाणी टाकून घट्ट अशी ही कणिक आपल्याला मळायची आहे। पुरे आज आपण मस्त कुरकुरीत करणार आहोत, त्यामुळे कणिक आपल्याला घट्ट करायची आहे, ती जास्त सैलसर करायची नाही, अगदी खूप दगडासारखीही करायची नाही। मी तुम्हाला दाखवतेच आहे की थोडं पाणी टाकून आपण पीठ कसं मळून घ्यायचं आहे। ते गव्हाचं पीठ आपण मळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 1 चमचाभर तेलही टाकूया, तेल लावूया याला, म्हणजे ही कणिक सुकणार नाही। आपण याच्यामध्ये मैदा वगैरे काही टाकला नाही, फक्त गव्हाचं पीठ आपण अगदी घट्टसर मळून घेतलेलं आहे। जास्त सैलसर करायचं नाही आणि खूप दगडासारखं घट्टही करायचं नाही। घट्ट मळलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता, पण मऊसुद्धा केलेलं आहे मळून मळून। बघा इतपत घट्ट कणिक आपल्याला पाहिजे आहे। आता आपण हे झाकून ठेवूया, 1/2 तास तरी कणिक ही भिजायला हवी। आता ही कणिक आपण बाजूला ठेवून देऊया आणि आमरसची तयारी करूया। इथे बघा पायरी आंबा घेतलेला आहे, 4 आंबे घेतलेले आहेत। 1/2 तास आधी मी हे पाण्यात टाकून ठेवले होते। पाण्यात टाकून ठेवायचे आंबे नेहमी, जेव्हा तुम्हाला आमरस करायचा असेल ना त्याच्या 1/2 तास आधी पाण्यात आंबे टाकायचे, म्हणजे याची उष्णता कमी होते आणि रस खाल्ल्यावर तो बाधत नाही आपल्याला। आता या आंब्याचा आपण गर काढून घेऊया। आंबे असे दोन्ही हाताने आपण दाबून दाबून घेऊया। याचा चीक असतो ना तो बाहेर यायला हवा, इतपत आपल्याला हळूहळू दाबायचं आहे।
आणि जो वरचा चीक आहे ना तो आपण रसामध्ये घ्यायचा नाही, तो मी बाजूला काढलेला आहे तुम्ही बघू शकता। आणि आता आपण हा आंबा पिळून याच्यातली कोयंही काढूया आणि गरही काढूया। आंब्याचा चीक जर रसामध्ये आपण घेतला ना तर त्याची चवही बदलते आणि घशालासुद्धा खवखवते चिकामुळे, त्यामुळे आपण आंब्याचा चीक हा काढायचा आधी, जास्त नाही निघत, अगदी 2-3 थेंब चीक निघतो तो काढायचा आणि नंतर आपण आंब्याचा गर भांड्यामध्ये काढून घ्यायचा। आता अशाच पद्धतीनं आपण सर्व आंब्यांचा गर काढून घेऊया आणि बघा चीक दाखवते मी तुम्हाला, 2-3 थेंब असतो पण असतो चीक प्रत्येक आंब्याला, तो आपण काढून घ्यायचा बाजूला आणि नंतर आंब्याचा गर भांड्यामध्ये काढून घ्यायचा। आज आपण पायरी आंब्याचा रस केलेला आहे, त्याचबरोबर मी हापूस आंब्याचा सुद्धा रस करते। तुमच्या घरी कुठल्या आंब्याचा रस खूप आवडीने खातात ते मला कमेंट करून नक्की सांगा। आता चारही आंब्यांचा आपण गर काढलेला आहे तुम्ही बघू शकता। आता या साली आहेत ना, मुलांना खायला द्या घरामध्ये, आणि याच्यामध्ये ज्या कोळी आहेत ना त्या आपण काढून घेऊया एका ताटामध्ये। या कोळी आपण धुवून घेणार आहोत, कारण याला भरपूर गर असतो लागलेला, तो आपण धुवून काढून घ्यायचा आहे। जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं, थोड्याशा पाण्याने आपण या कोळी धुवून घेऊया आणि नंतर या आमरसामध्ये टाकूया। जर तुम्हाला बिना पाण्याचा आमरस करायचा असेल तर या कोळी मुलांना खायला द्या आणि पाणी न टाकता आमरस करा। पण मी एक वाटीभर पाणी घेतलं, त्यामध्ये त्या कोळी धुतले आणि ते पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता साखरही टाकलेली आहे, 2 चमचे साखर टाकलेली आहे मी इथे। आता जायफळ पुडंही आपण चिमूटभर टाकूया, त्याचबरोबर विलायचीची पुडंही मी थोडीशी टाकणार आहे। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या, आंबा किती गोड आहे हे बघून तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाका। हा आंबा खूप गोड आहे म्हणून मी 2 चमचे साखर टाकलेली आहे। आता हँड मिक्सर घेतलेला आहे आणि छानसा आमरस मी मिक्स केलेला आहे, तुम्ही बघू शकता अगदी मस्त दाटसर असा आमरस आपला तयार झालेला आहे। आता हा आपण फ्रीजमध्ये ठेवायचा आणि नंतर आपण बाकीची तयारी करायची स्वयंपाकाची। आमरसही मस्त थंड झालेला आपल्याला खायला मिळेल, त्यामुळे आपण आधीच बनवून ठेवला। आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे भांडं फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि दुसरीकडे आपण भाजीची तयारी करायला घेऊया। वाटाणा आणि बटाट्याची भाजी करायची आहे आपल्याला, यासाठी वाटण तयार करूया। 7-8 पाकळ्या लसूण, 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण 1 मोठ्या साईजचा टोमॅटो टाकूया कट करून, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि याचं बारीक असं वाटण तयार करून घेणार आहोत। थोडंसं पाणीही टाकायचं आहे वाटताना, अगदी फाईन पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। याच्यामध्ये मी कांदा नाही वापरलेला, खोबरंही नाही आहे, त्याचबरोबर शेंगदाणेसुद्धा वापरायचे नाहीत आपल्याला। वाटण हे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता। बटाटेही शिजलेले आहेत, आपण आधीच कुकर लावून घेतला होता। आमरस आणि गव्हाचं पीठ मळेपर्यंत कुकर झाला, बटाटे उकडून तयार झालेले आहेत। आता भाजी करूया, यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं, 1 चमचाभर मोहरी टाकली, जिरेसुद्धा थोडेसे टाकले, कढीपत्ताही आपण टाकूया आणि ही फोडणी छान तडतडली की मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला आपण याच्यामध्ये टाकूया। आता हा मसाला आपण छान परतून घेऊया। याच्यामध्ये कांदा, खोबरं, शेंगदाणे काही नाही आहे, फक्त टोमॅटोची पेस्ट आपण या भाजीमध्ये टाकणार आहोत। त्याचबरोबर आपण वाटाणाही वापरायचा आहे, फ्रोझन मटार मी इथे वापरलेला आहे, त्यामुळे बटाटा हा उकडून घेतलेला आहे आणि फ्रोझन मटार हा थोडासा उकडलेलाच असतो, त्यामुळे भाजी व्हायला जास्त वेळ लागत नाही। आता या मसाल्यामध्ये ना मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, पाण्यामध्ये हा मसाला आपण शिजून घेऊया। यामुळे काय होतं, मसाला खाली लागतही नाही, अगदी छान शिजतो। 1 मिनिटभर तेलामध्ये मसाला छान परतला, नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं। मिक्सरमध्ये थोडा मसाला राहिलेला होता, त्यात पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून तेच पाणी मी याच्यामध्ये टाकलं, म्हणजे मसालाही वाया जात नाही मिक्सरमध्ये राहिलेला। आता या पाण्यामध्ये हा मसाला शिजला ना की आपण तिखट मसाले याच्यामध्ये टाकायचे आहे। आता मी 1 चमचाभर घरगुती तिखट मसाला टाकलेला आहे। लाल मिरची पावडर जी तिखटवाली आहे ती 1/2 चमचा टाकूया, त्याचबरोबर जिरे पावडर आणि धणे पावडरसुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया। 1/2 चमचा जिरे पावडर, 1 चमचाभर धणे पावडर याच्यामध्ये टाकायची आहे। आता बेडगी मिरची पावडरही आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कलरसाठी। त्याच्या आधी मी चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि आता आपण बेडगी मिरची टाकूया। 1/2 चमचा बेडगी मिरची टाकलेली आहे आणि कलर खूप सुंदर येईल भाजीला। आता हे सर्व मसाले आपण परतून घेऊया। कोरडे मसाले हे लगेचच जळतात, त्यामुळे आपण 20-30 सेकंद हे मसाले परतूया की नंतर याच्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकूया। पाणी टाकल्याने काय होतं, मसाले जळत नाही आणि छान शिजतात। थोडा वेळ परतल्यानंतर आता मी थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये, अगदी थोडं 1/2 वाटी पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि या पाण्यामध्ये हा मसाला छान शिजवून घेऊया। बटाटा उकडलेला आहे, त्याचबरोबर मटारही फ्रोझन घेतलेला आहे,
ते शिजायला जास्त वेळ लागणार नाही, त्यामुळे मसाला अगदी छान शिजून घ्यायचा आपण। आता हा मसाला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना, घरचा मसाला मी मिक्सरमध्येच केलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की बघा। या घरच्या मसाल्याची मी भाजी केलेली आहे आणि अप्रतिम चविष्ट होते ही भाजी। आता मी याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकते आणि बटाटे हे आपण हातानेच कूस करून टाकणार आहोत। म्हणजे काय होतं, याचा जो बटाटा आहे ना, तो काही काही बटाटा मोठा मोठा राहतो, काही काही असा मस्त मॅश होतो, मग भाजीसुद्धा घट्ट दाटसर होते, त्यामुळे आपण हातानेच कूस करून टाकायचं आहे, याला चाकूने वगैरे कट करायचं नाही। बटाटे कूस करून झालेले आहेत, आता आपण ते मसाल्यामध्ये ॲड करूया। त्याचबरोबर आत्ताच आपण मटारही याच्यामध्ये टाकणार आहोत। फ्रोझन मटार मी इथे घेतलेला आहे एक वाटीभर, तोही आपण टाकूया। आता हे दोन्ही आपण मसाल्यामध्ये छान परतून घेऊया। वाटाणा आणि बटाटा छान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी मी बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे, याच्यामध्ये आपण गरमच पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाजीही पटकन शिजते। 1.5 ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे शिजताना आहे ना अर्धा ग्लास आटून जाईल पाणी, आणि बाकीचा जो ग्लासभर आहे तो रसा राहील। जास्त पातळ नाही करणार मी भाजी आणि खूप घट्टही नाही, असा अंगापुरता रस्सा आपल्याला याचा करायचा आहे। आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकलेलं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे, त्याचबरोबर आपण 1 चमचाभर कसुरी मेथीसुद्धा याच्यामध्ये टाकूया। कसुरी मेथीने खूप मस्त टेस्ट येते या भाजीला, असेल तर तुम्ही नक्की टाका, नसेल तर स्किप केली तरी चालेल। आता ही भाजी आपण उकळून घेऊया, 7 ते 8 मिनिट या उकळूया, म्हणजे भाजी एकजीव होऊन जाईल। बटाटा तर शिजलेला आहे, वाटाणाही अर्धा शिजलेला असतो, वाटाणा शिजेपर्यंतच फक्त आपण ही भाजी उकळू द्यायची की मस्त गरमागरम वाटाणा बटाट्याची भाजी ही तयार होऊन जाईल। आणि अगदी कमीत कमी मसाले आपण टाकलेले आहेत, तरीसुद्धा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि खायलासुद्धा अप्रतिम चविष्ट लागते ही भाजी। आता 8 मिनिटानंतर आपण बघत आहोत भाजी ही तयार झालेली आहे आणि मला पाहिजे तशी भाजी झालेली आहे, जास्त घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, पुरीबरोबर खायला आहे ना अशीच भाजी छान लागते। तयार झालेली आहे मस्त वाटाणा बटाट्याची भाजी, आपण ती काढून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता भाजी अगदी मस्त झालेली आहे आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना भाजीचा। मी घरच्या मसाल्याची भाजी केलेली आहे, अगदी अर्ध्या तासामध्ये मिक्सरमध्ये घरच्या घरी मसाला कसा करायचा हे मी दाखवलेले आहे, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा, कारण खूपच सुंदर चविष्ट भाजी तयार होते त्या मसाल्याची, त्यामुळे तुम्ही नक्की तो मसाला बनवा। आता वाटाणा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे, अप्रतिम कलर आणि खूप चविष्ट। आता आपण वरणाला फोडणी देणार आहोत। इथे बघा वरण अगदी छान शिजलेलं आहे, अगदी डाळ मऊ शिजून घ्यायची, म्हणजे वरणही अगदी मस्त चविष्ट लागतं खायला। आता मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, यामध्ये आपण चमचाभर तेल टाकून घेऊया। तेल गरम झाले की आपण याच्यामध्ये 5 ते 6 पाकळ्या लसूण टाकूया। लसूण मी कट करून घेतलेला आहे, तो तेलामध्ये टाकलेला आहे। लसूण छान फ्राय झाल्यानंतर 1 चमचाभर मोहरी टाकली, 1/2 चमचा जिरे टाकले, थोडासा कढीपत्ताही आपण टाकूया। ही फोडणी छान तळतळली की आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। एक लहान साईजचा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपण तेलामध्ये टाकूया आणि छान परतून घेऊया। टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला, टोमॅटो कच्चा ठेवायचा नाही, कारण डाळ शिजलेली असते त्यामुळे आपण ती जास्त उकळणार नाही आहोत, त्यामुळे टोमॅटो हा कच्चा राहू शकतो, म्हणून तेलामध्येच तो अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत, त्याचबरोबर हिंगही टाकायचा आहे थोडासा। हिंग आणि हळद छान परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये शिजवलेली डाळ टाकणार आहोत। डाळ चांगली शिजून घेतलेली आहे, त्यामुळे घोटून वगैरे घेतलेली नाही आहे मी, डायरेक्ट टाकलेली आहे। आता याच्यामध्ये पाणीसुद्धा आपण टाकूया। वरण आपल्याला किती घट्ट हवं, किती पातळ हवं, त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। मी 1/2 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेते आहे। वरण खूप पातळही नाही करणार मी आणि खूप घट्टही नाही ठेवणार आहे, अशी मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला वरणाची, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आणि 2 ते 3 मिनिटेच फक्त आपण वरण उकळून घ्यायचं आहे की मस्त गरमागरम चविष्ट असं फोडणीचं वरण खाण्यासाठी तयार होऊन जाईल। आणि तुम्ही बघू शकता टोमॅटो आपण किती मऊ करून घेतलेला आहे, तो वरणात दिसतही नाही आहे। आणि बघा 3 मिनिटानंतर हे वरण मी तुम्हाला दाखवते आहे, अगदी छान उकळलेलं आहे, एकजीव झालेलं आहे आणि अगदी खमंग चविष्ट असं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे खाण्यासाठी। आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया।
आणि तुम्ही कलर बघा किती सुंदर आलेला आहे. त्याचबरोबर अप्रतिम सुगंध येतो आहे, खूप छान सुगंध येतो आहे वरणाचा. सर्वात आधी आपण कुकर लावून घेतलेला होता, कुकरमध्येच डाळ शिजवली होती, बटाटेही शिजवले होते, त्यामुळे आपला भातही तयार झालेला आहे, बटाट्याची भाजीही तयार झालेली आहे, आमरससुद्धा आपण करून ठेवलेला आहे, कणिकही मळून घेतलेली आहे, आता वरणाला फोडणीसुद्धा देऊन झालेली आहे. सर्व जेवण तयार आहे, तर आता मस्त गरमागरम पुरे आपण करायला घेऊया. कणिक आता चांगली भिजलेली आहे, जवळजवळ अर्धा तास झालेला आहे कणिक मी भिजत ठेवलेली होती. आता याचे लहान लहान उंडे करून घेतले. पुऱ्या तुम्हाला लहान, मोठ्या, मध्यम जशा आकाराच्या करायच्या असतील तसे उंडे तुम्ही करून घ्या. आधीच उंडे करून घ्या आणि पुऱ्याही लाटून ठेवा, म्हणजे तळताना ना पटपट एकामागे एक पुऱ्या आपल्याला तळता येतात. तेल गरम असतं त्यामुळे गॅसही वाया जात नाही आणि एकामागोमाग आपल्याला पुऱ्या तळता येतात. म्हणून मी या पुऱ्या आधीच लाटून ठेवणार आहे आणि नंतर तळून घेणार आहे. आणि बघा तुम्ही पुरी अशी लाटायची आहे, जास्त जाडसरही नाही आणि खूप पातळही नाही. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. मी सर्व पुऱ्या या लाटून घेतलेल्या आहेत, आता मी एकामागोमाग त्या तळून घेणार आहे. आणि तुमच्याकडे कोणी मदतीला असेल तर एकाने पुऱ्या लाटायच्या आणि एकाने तळायच्या तेव्हाही अगदी झटपट होतात, पण एकटं जेव्हा करायचं असेल तेव्हा तुम्ही आधी पुऱ्या लाटून घ्या आणि त्या एका ताटामध्ये ठेवा. पेपरमध्ये वगैरे ठेवू नका, पेपर वापरलेला चांगला नसतो, त्यामुळे एखाद्या ताटामध्ये पुऱ्या लाटून ठेवायच्या आणि लांब लांब ठेवायच्या, एकावर एकही नाही ठेवायच्या, नाहीतर त्या सर्व एकमेकांना चिकटून बसतील. लांब लांब अंतरावर सर्व पुऱ्या ठेवायच्या आणि नंतर त्या तळून घ्यायच्या. आणि तुम्ही बघू शकता पुरी अगदी मस्त टम्म फुगलेली आहे. आता अशाच पद्धतीनं आपण बाकीच्या सर्व पुऱ्या करायच्या. आणि गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला लो नाही ठेवायची, गॅसची फ्लेम लो ठेवून पुऱ्या तळल्या ना तर त्या खूप तेलकट होतात, त्यामुळे गॅसची फ्लेम आपण हाय टू मीडियम अशी करत राहायचं. आधी गॅसची फ्लेम हाय ठेवायची, तेल चांगलं गरम करायचं आणि पुरी तेलामध्ये सोडली की गॅसची फ्लेम मीडियम ठेवून ती पुरी आपण तळून घ्यायची, म्हणजे पुरी ही जळतही नाही आणि मस्त कुरकुरीत होते आणि तेलकटही होत नाही. आणि पुरी तेलामध्ये टाकली ना की खालची साईड आधी पूर्ण भाजून घ्यायची आणि नंतर ती पलटी करायची आणि दुसरी साईड पुरीची भाजायची. अशी आपल्याला दोनदाच पुरी खालीवरती करायची आहे, म्हणजे सारखी सारखी आलटीपलटी करायची नाही, त्यामुळे सुद्धा पुरी खूप तेलकट होते. पुरी आधी टाकायची तेलामध्ये, खालची साईड पूर्ण भाजली की उलटी करायची आणि मग भाजून घ्यायची की पुरी खाण्यासाठी तयार होऊन जाते. फार फार तर तुम्ही मध्ये अजून एकदा पलटी करू शकता, पण सारखी आलटीपलटी तेलामध्ये करायची नाहीतर पुरी फार तेलकट होते. आणि तुम्ही बघू शकता सर्व पुऱ्या आहेत ना या अगदी मस्त टम्म फुगणार आहेत आपल्या आणि अगदी कुरकुरीत होणार आहेत. पुऱ्या मी आधीच एकत्र सगळ्या लाटून घेतल्या होत्या आणि नंतर त्या एकामागोमाग तळूनही घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या अगदी लाजवाब झालेल्या आहेत आपल्या, तुम्ही बघू शकता. पुऱ्या तयार झालेल्या आहेत, आता आपण मिरची भजी करायला घेऊया. मिरची भजी आपण वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत. ती पद्धत अशी आहे की मिरची मी आधी तळून घेणार आहे, मग ही तळलेली मिरची बेसनपिठाच्या बॅटरमध्ये टाकणार आहे आणि बेसनपिठाचं बॅटर या मिरचीला लावून ही भजी तळून घेणार आहे. नॉर्मली आपण काय करतो, बेसनपिठाच्या बॅटरमध्ये अशीच कच्ची मिरची टाकतो आणि ती तळून घेतो, पण मी तसं नाही करणार. आधी मी मिरची ही तळून घेतली, आता ही तळलेली मिरची आपण बेसनपिठाच्या बॅटरमध्ये टाकायची आणि नंतर बेसनपिठाचं बॅटर लावलेली ही तळलेली मिरची आपण तेलामध्ये परत एकदा तळून घ्यायची. आता मी बेसनपीठ लावून या मिरच्या टाकलेल्या आहेत तेलामध्ये. याने काय होतं, ही मिरची जी आहे ना आधी तळल्यामुळे अगदी मऊ होते आणि ती जास्त तिखटही लागत नाही, म्हणून मी अशा पद्धतीनं भजी करते. मिरची भजीचं बेसनपिठाचं बॅटर हे खूप सोपं असतं, त्यामुळे मी दाखवलं नाही आणि यामुळे व्हिडिओसुद्धा खूप मोठा झाला असता. मी फक्त तोंडी सांगते तुम्हाला. एक वाटीभर बेसनपीठ घेतलं मी, त्याच्यामध्ये जिरे टाकले, ओवा टाकला, थोडीशी हळद टाकली, चिमूटभर मिरची पावडरही टाकलेली आहे आणि चिमूटभर सोडासुद्धा टाकला आणि थोडंसं पाणी टाकून पीठ भिजून घेतलं. मिरची भजी करताना पीठ खूप पातळ करायचं नाही, ते थोडंसं घट्ट असायला हवं, म्हणजे ते मिरचीला व्यवस्थित लागतं. याचा डिटेल व्हिडिओ मी नंतर शेअर करेल तुमच्याबरोबर कधीतरी, पण हा व्हिडिओ खूप मोठा नको व्हायला म्हणून मी ते स्किप केलं. मिरची भजीही तळून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता याच तेलामध्ये आपण कुरडई तळून घेऊया. ही कुरडईसुद्धा मी घरीच केलेली आहे, किती मस्त फुलली आहे तुम्ही बघू शकता. याच्याबरोबरच आपण उडदाचा पापडही तळून घ्यायचा आहे. संपूर्ण स्वयंपाक आपला तयार झालेला आहे, पाऊण तासामध्ये आपण केलेला आहे. आता आपण नैवेद्याची थाळी भरायला घेऊया. आणि ह्या सर्व रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण नैवेद्य भरूया.